मन विश्व रंगी रंगले अयोध्या येथे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज होत आहे. आपले प्रतिनिधी पंढरपूर वरून जोडलेले आहेत संकेत कुलकर्णी. संकेत, त्या ठिकाणी कशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळत आहे? पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठला जो सावळा राम म्हणून संबोधला जातो, त्यामुळे आज खर तर पंढरपूरमध्ये मंदिरामध्ये आकर्षक अशी झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठला भगवे कपडे परिधान केले. विठ्ठल मंदिराचा जो महाद्वार आहे त्या ठिकाणी राम लक्ष्मण सीतेचे चित्र फुलांमध्ये उभी केली आहे. तर पश्चिम द्वार येथे 20 फुटाची आकर्षक राम मूर्ती उभा करणार. एक भाविकांमध्ये उत्साह आहे, एक राममय वातावरण आहे. दर्शन रांगेत असणाऱ्या भाविकांमध्ये देखील विठ्ठलाबरोबर आज जय श्रीरामचे नारे दिले जात आहे. आणि एकंदर असं राममय अशा आध्यात्मिक वातावरणात पंढरी नगरी राममय झालेली पाहायला मिळते. संकेत, या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण पाहतोय की भाविक आलेले आहेत, त्यांच्याशी काही बातचीत तुम्ही करू शकता का? नक्कीच आपण भाविकांशी या ठिकाणी बातचीत करतोय. आज माऊली राम मंदिराचं उद्घाटन होत आहे, पंढरपुरात दर्शन काय सांगाल माऊली, आपण काय सांगाल? रामाचं काय वाटतं आज राम मंदिर अयोध्येत? खर तर एकंदर पाहिजे तर राम पंढर आम्हाला अयोध्येत जात आहेत, नाही तर विठ्ठल रूपात राम पाहू आम्ही त्याचं दर्शन घेतो अशी भावना वारकऱ्यांनी. संकेत, तर आपण तुमच्या मागे पाहिलं तर अगदी आकर्षक अशी फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? सजावटीमध्ये लिहिलं चांगले संपूर्ण मंदिर हे भगवमय झालेलं पाहायला श्रीरामाच्या रामा ते मंदिर कुठेतरी सजलेलं दिसतंय. आणि याच श्रीराममयी भगव्यामयी वातावरणात पंढरपूरचं आध्यात्मिक वातावरण हे कुठेतरी राममयात रंगात रंगात राहून गेलेलं पाहायला मिळतं. पंढरपूर मध्ये कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय, कारण त्या ठिकाणी सुद्धा भक्त हे रामाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत. खर तर विठ्ठलाला राम म्हटलं जातं, राम हा विठ्ठलाचं रूप आहे, कृष्णाचं रूप आहे, त्यामुळे इथं भाविक येत आहेत. पण भाविक पंढरपूर वारकरी हा शिस्तीला मानला जातो, विठ्ठल भक्त शिस्तीला मानला जातो. रेग्युलर पोलीस बंदोबस्त आहे, पण पहाटेपासूनच जे काही आध्यात्मिक कार्यक्रम चालू आहेत, धार्मिक कार्यक्रम चालू आहेत, वारकऱ्यांमध्ये विठ्ठल भक्तांमध्ये असणारी दर्शनाची रिंग आहे ते अत्यंत सुरळीतपणे चालू आहे. त्यामुळे कुठेतरी एका शिस्तीच्या वातावरणात आणि आध्यात्मिक वातावरणात हा सगळा सोहळा पंढरपुरात आज पहाटेपासून रंगतो. नक्कीच याचे अपडेट आम्ही तुमच्याकडे घेतच राहू. संकेत, तुमच्यामुळे आम्हाला खरं तर पंढरी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहतोय की या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. अयोध्ये येथे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज होत आहे. या निमित्ताने पंढरपूरचा सावळा राम अर्थात विठ्ठलाचे मंदिर हे आकर्षक झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. संपूर्ण मंदिर हे भगवामय आणि राममय झालेलं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे मंदिराच्या नामदेव पायरी इथे राम लक्ष्मण सीतेच्या प्रतिकृती तर पश्चिम द्वार इथे 20 फुटांची राम मूर्ती उभी करण्यात आलेली आहे. आपण हे दृश्य पाहतोय, आकर्षक अशी फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली. ही सगळी दृश्य फक्त आणि फक्त जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी आहे. याआधी आपण अयोध्या नगरी पाहिली, आज आपण आता पंढरी पाहतोय. पंढरामधून ही आपण थेट दृश्य या ठिकाणी आपण आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय.
याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी, पाहूया. रामरंगी रंगले मन, आत्मरंगी रंगले मन, विश्वरंगली रंगले मन, रामरंगी रंगले मन. आज अयोध्येमध्ये रामलल्ल्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि संपूर्ण भारतवर्ष हे रामाच्या रंगात रंगून गेलंय. ज्या विठ्ठलाला सावळा राम म्हटलं जातं त्या विठ्ठलाला देखील आज केशरी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठलास देखील असा नयनरम्य असा भगवा पोशाख परिधान करण्यात आलेला आहे. कुठेतरी एक आध्यात्मिक आणि राममय वातावरण हे पंढरपुरात झालेलं पाहायला मिळतं आहे. आजच्या या दिवशी पंढरपूर मंदिर समितीच्या वतीने ही आकर्षक सजावट तर करण्यात आलीच आहे, याचबरोबर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील पंढरपुरात करण्यात आलेलं पाहायला मिळते. अनेक भाविक देखील या सुमुहूर्तावर पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आलेत आणि ही आगळी वेगळी सजावट रामाच्या रंगात संपूर्णपणे न्हाऊन गेलेली आहे. खरं तर जाता राम मनी राम ध्याता राम असं म्हटलं जातं, पण रामरंगात रंगलेली ही पंढरपूरची सजावट सध्या भाविकांचे लक्ष वेधून घेते आहे. संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र, पंढरपूर.